आपण बघितलं की पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांची जी भूमिका आहे ती अतिशय संदिग्ध आहे की तिने उडी मारली किंवा तिची आत्महत्या केली, तिने आत्महत्या केली, तिला प्रवृत्त केलं, जे असेल त्याचे प्रत्यक्षदर्शी दोघांना जुजबी चौकशी करून सोडून देण्यामध्ये आलं आणि त्याच्यानंतर ते दोघं फरार झाले. परवा कुठल्या तरी वाहिनीने असं सांगितलं की त्याच्यातला एक पकडला गेलेला आहे. मला हे खात्रीने तुम्हाला सांगायचं आहे की दोघंही प्रत्यक्षदर्शी आज पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये नाही आहेत. आणि याचं मला आवाहन आहे पुणे पोलिसांच्या कमिशनर साहेबांना, पुणे पोलीस आयुक्तांना, की त्यांनी याच्याबद्दलची स्पष्टता द्यावी आम्हाला की आज त्या दोघांपैकी एकही जण तुमच्याकडे नाही आहे. एक साधासा माझा प्रश्न आहे की ज्या वेळेला ही घटना साधारण 1-1.5 झाली असेल, घडली असेल, ज्या अरुण राठोडला ज्याच्या मोबाईलमधनं 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या त्याच्या मोबाईलमध्ये आणखीन डेटा असू शकत नाही का? तुम्ही जर म्हटलं की तो तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याचा मोबाईल तुमच्याकडे नक्कीच असणार आहे, त्याच्याबद्दलची स्पष्टता तुम्ही का दिली नाही? शेवटची जी ऑडिओ क्लिप आहे ती बहुतेक पूजाच्या डेथ नंतरची असेल आणि ती मी आज नीट ऐकल्यानंतर त्यामध्ये एका बाजूला पोलीस त्याचं इंटॉग्रेशन करतायत आणि दुसऱ्या ठिकाणी तो फोनवरती संजय राठोडला सगळे अपडेट्स देतोय आणि त्याच्यामध्ये त्याने त्याचा नंबर सांगितला 9595950723. अहो, रात्रीच्या त्या वेळेपासनं तर सकाळपर्यंत जे काही झालं कन्व्हर्सेशन, ज्या 12 ऑडिओ क्लिप्स आल्या ज्याचा संदर्भ फक्त आणि फक्त या घटनेशी आहे, त्यांनी कोणाला कॉल केले किंवा कोणी त्याला कॉल केले हे तर तुम्हाला कॉल लॉग मिळालं असेल, पण त्याचीही स्पष्टता आज पुणे पोलीस देताना आपल्याला